आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार करण्यात आला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या आधीच हा गोळीबार झाल्यानं आता जिल्हाभरात एकच खळबळ उडालेली आहे. मध्यरात्री दोन अज्ञातांनी बाईकवरून येत गोळीबार केल्याचा दावा धनंजय सावंत यांच्या सुरक्षा रक्षकानं केला. गोळीबार कुणी केला हे अद्याप समजू शकलेलं नाहीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या परंडाच्या दौऱ्यावर आहे आणि त्याआधीच गोळीबाराची घटना घडल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे. आणि या संदर्भात आढावा घेत धनंजय सावंत यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी, पाहूयात. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर रात्री 12:30 वाजेच्या सुमारास गोळीबार झालेला आहे आणि धक्कादायक प्रकार जो आहे तो कुठेतरी समोर आल्यानंतर त्यांच्या घराची जी सुरक्षा आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. आपण त्यांच्या सोनारी येथील या निवासस्थानी आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस कर्मचारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर इथं या ठिकाणी धनंजय सावंत असतील त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते कुठेतरी जमायला सुरुवात झालेली आहेत. आपल्यासोबत नेमकं काय झालं होतं ते जाणून घेण्यासाठी स्वतः धनंजय सावंत हे आहेत. मला सांगा नेमकं काय प्रकार घडला होता. अत्यंत कुठेतरी पाहिलं तर धक्कादायक अशी घटना म्हणते. काल मी माझं आरतीचं नियोजन जे ते माझं वाशी तालुक्यामध्ये होतं ते संपून मी रात्री मला वाटतं 11 आलो आणि नंतर ज्यावेळेस वरती झोपले गेलो 12:30 दरम्यान तिथं तो प्रकार घडला. आणि मग तिथले माझे गार्ड असतील म्हणजे माझे वॉचमॅन किंवा पोलीस प्रशासनाचे कर्मचारी होते त्यांनी मला 2 फोन केला आणि सांगितलं की दादा असं असं झालेलं आहे खाली. नंतर मी आलो परिस्थिती बघितली 3 फायर कुणीतरी केलं होतं. अज्ञात आम्ही नंतर मी SP फोन केला, DSP साहेब PI फोन केला आणि झालेली सर्व प्रकार सांगितला. त्यावेळेस ते सगळे लोक आले आणि चालू आहे तपास उभ्या काय होतं. राजकारण एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं. आता त्या वादाचा ह्याचा काही संबंध आहे की नाही किंवा आणखी कुठल्या गोष्टीचा संबंध आहे का ते पोलीस प्रशासनाचं काम आहे. मला वाटतं ते चोखपणे पार पडेल. वैचारिक बांधण जे आहे ते विचारापुरतंच ठेवावं. कुठल्याही कुटुंबापर्यंत अशा गोष्टी यायला नाही पाहिजे आणि ही जी काही सर्व घटना आहे त्याबद्दल कुठेतरी न्याय मिळावा अशी देखील मागणी धनंजय सावंतांनी केलेली पाहिली होती. ओंकार कुलकर्णी, लोकशाही मराठी, धाराशिव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.